राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल राज्याला मोठ्या प्रमाणावर लस उपलब्ध होणार नसल्यामुळे 1 मे पासून राज्यात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण सुरू होणार नाही असं स्पष्ट केलं होतं. राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. दरम्यान हाच मुद्दा घेऊन भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की 1 तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातील लोकांचं लसीकरण करणार आहोत. नंतर 4 वाजता सांगितलं की ते करता येणार नाही, म्हणजे हे लोक पुरते गोंधळलेले आहेत. सकाळी जी प्रेस घेतली होती ती गांजा ओढून घेतली होती का असा बोचरा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे तसेच राज्य सरकारला केलाय. ते सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. काल सकाळी राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी घोषित केलं की 1 तारखेपासून आम्ही 18 ते 45 वयोगटातल्या लोकांना लसीकरण करणार आहे आणि नंतर 4 ला सांगितलं की ते करता येणार नाही. म्हणजे इतके गोंधळलेली लोक आहेत, यांना कुठल्या लोकांचं घेणं देणं नाही. सकाळी तुम्ही जी प्रेस घेतली ती काय गांजा ओढून घेतली होती का? तुम्हाला माहीत नव्हतं का? म्हणजे तुम्ही सकाळी सांगता की 1 तारखेपासून आम्ही 18 ते 44 लोकांना मोफत लस देणार आहे, लसीकरण आम्ही सुरुवात करणार आहे, आणि 4-5 तासाचा गॅप टाकल्यानंतर सांगता की आमच्याकडे तेवढे उपलब्ध नाहीत. म्हणजे ह्यांना उठसूट केंद्राकडे बोट दाखवायचं आहे, केंद्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मुळात हे तिन्ही पक्ष विचारसरणी एक नसताना, कुठला अजेंडा एक नसताना, फक्त भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करते, देवेंद्रजी फडणवीस साहेब चांगल्या पद्धतीनं काम करतायत, ह्या एका अजेंड्यावरती भारतीय जनता पार्टीची जिरवण्यासाठी एकत्र आले. भारतीय जनता पार्टीची विचारसरणी आणि काम चांगलं असल्यामुळं त्यांना ते जुळलं नाही, परंतु महाराष्ट्रातल्या जनतेचं जिरवायचं काम या 3 पक्षाच्या सरकारने केलेलं आहे. त्यांनी आता यातून बाहेर येऊन आता केंद्राकडे बोट न दाखवता, महाराष्ट्र हे राज्या देशातलं प्रगल्भ राज्य आहे, प्रगत राज्य आहे, 4.5 लाख कोटीचं ज्या राज्याचं बजेट आहे त्या राज्यानं कुठल्याही लोकाचा मृत्यू होऊ नये अशा पद्धतीची सगळी आरोग्याची रचना उभा करावी, इतकीच राज्य सरकारकडे हात जोडून आमची मागणी आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.